कुरळप पोलिसांकडून चिकुर्डेतील चोरीचा 24 तासाच्या आत छडा, 93,000 रुपयांचे दागिने केले हस्तगत, कुरळप पोलिसांची दमदार कामगिरी. चिकुर्डे तालुका वाळवा येथे फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून फिर्यादीच्या घरातील जवळपास 1,00,000 रुपयांच्या दागिन्यांवरती संशयित चोरट्या महिलेकडून डल्ला मारून पोबारा करण्याची घटना घडली. परंतु पोलिसांच्याकडून अवघ्या काही तासाच्या अंतरातच या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आला. येथील दिलीप नेमगोंडा पाटील चिकुर्डे माळवाडी येथे राहावयास आहेत. संशयित आरोपी उषा अशोक चाळके या महिलेकडून दिनांक 13 रोजी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून सोन्याच्या दागिन्यांवरती दल्ला मारण्यात आला. त्यांच्या घरातील 60,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हार, 30,000 रुपये किमतीची सोन्याच्या 2.5 ग्रॅमच्या 2 अंगठ्या आणि 5 ग्रॅम वजनाचे व 2 ग्रॅम सोन्याचे 2 टॉप्स, 3,000 रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या मासोळ्या असे एकूण 93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या चोरीच्या प्रकरणातील हकीकत अशी, फिर्यादी दिलीप पाटील यांच्या घरात संशयित आरोपी उषा चाळके हिने तुमची मयत पत्नी माझी मैत्रीण होती, माझे व माझ्या पतीचे भांडण झाले असून मी तुमच्याकडे आज मुक्कामास राहणार आहे असे सांगून मुक्काम केला व जाती फिर्यादीचे मयत पत्नीचे सोन्या चांदीचे वरील वर्णनाचे दागिने चोरून नेले. अशा पद्धतीचे जबाब फिर्यादी दिलीप पाटील यांच्याकडून कुरळप पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे. कुरळप पोलीस ठाणे स्तरावर एक तपास पथक तयार करून रवाना केले. चिकुर्डे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपिनीय पोलीस अंमलदार सलमान मुलानी व पोलीस अंमलदार राहुल पाटील यांना खास बातमीदारांमार्फत मिळाले. खात्रीशीर बातमीनुसार यातील संशयित आरोपी महिला उषा अशोक चाळके ही महिला दागिने विक्री करण्यासाठी कोडोलीकडे जात असताना चिकुर्डे पुलाजवळ भोसले वस्ती या ठिकाणी पकडण्यात आले. महिला पंच यांनी तिची अधिक चौकशी करून अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत चांदीचे 4 मासोळ्या, कानातील टॉप्स 1 जोड व कानातील रिंगा 1 जोड तसेच 1 नेकलेस अशा मौल्यवान वस्तू मिळून आल्या. त्यावेळी तसा सविस्तर पंचनामा करून गुन्ह्यातील गेला संपूर्ण माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासात कसोशीने प्रयत्न करून कुरळप पोलिसांकडून उघड करण्यात आला आहे. कुरळप पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सरनोबत पोलीस जाधव सलमान मुलानी राहुल पाटील कौस्तुभ पाटील यांनी पार पाडली आहे. यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्याच्या बायकोची मैत्री ही त्यांच्याकडे राहायला आली. दुसऱ्या दिवशी जाताना तिने जाणून केली त्या दागिन्यांची चोरी करून ती गेली. सदर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आपण फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल केल्यानंतर सदर महिलेचा शोध घेतला असता आमच्या गोपनीय अंमलदार मुलांनी आणि राहुल पाटील यांना कन्फर्म बातमी मिळाली की ती महिला अमुकअमुक ठिकाणी सोनाराला सोनं विक्रीसाठी येत आहे. त्यावेळी आम्ही तिथं खात्रीशीर बातमीनुसार त्या महिलेला ताब्यात घेऊन त्या महिलेची आम्ही झडती घेतली असता आम्हाला सर्व मुद्देमाल परत मिळालेला आहे. कुरळ पोलीस स्टेशननं सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून फिर्यादीला न्याय दिलेला आहे. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.